तर अजितदादांमुळे मला 100% फायदा होणार असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. मलाही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. आम्हाला मोदींचे मोहोळ नको या प्रश्नावर मोहोळांची ही प्रतिक्रिया. राज ठाकरे महायुतीत आले तर फायदा होईल असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले. गेल्या लोकसभेमध्ये खरं तर अजित पवार हे तुमच्या विरोधामध्ये होते, मात्र आता अजितदादा तुमच्यासोबत आलेले आहेत. अजितदादांचा पुण्यामध्ये फायदा होईल कारण त्यांचे सुद्धा आमदार आहेत, विशेषतः वडगाव शिरी जो तुमच्या मतदारसंघामध्ये येतो, तिथला सुद्धा तुम्हाला फायदा होताना पाहिला. 100% होणार. अजितदादांचं शेवटी अजितदादा पुण्याचे, पुण्याच्या राजकारणात 40-45 वर्ष त्यांनी आज काम केलंय, नेतृत्व केलंय, पुण्याचे पालकमंत्री होते, राज्याचे आज उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे उलट राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, आरपीआय आहे आणि आम्ही सगळे अक्षरशः इतके मनाने एकत्र सगळे लढतोय ते तुम्हाला चित्र दिसेल. त्यामुळे अजितदादांमुळे तर 100% फायदा आहे. आज त्यांची संघटना मजबूत आहे, केडर त्यांच्या सोबत आहे त्यांच्या संघटनेतलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते तुमच्यावरती टीका करतायत की पुणेकरांना जनतेतले मोहळ हवेत, मोदींचे मोहळ नकोय. मी तुम्हाला आज सांगतो, मला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे. आम्ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणार म्हणून त्या दृष्टीने त्याकडे बघतोय. त्यामुळे कोणी काय बोलेल याच्याकडे मी काही लक्ष देणार नाही. मी कुणाबद्दल व्यक्तिगत काही बोलणार नाही. शेवटी निवडून कोणाला द्यायचं? मोदीजींना एक मत पुण्यातनं देताना ते कोणाला कोणाचं असलं पाहिजे हे पुणेकरांना माहिती आहे, त्यामुळे पुणेकर ठरवतील. मनसेचे जे वसंत मोरे ज्यांनी खरं तर मनसे सोडली, मात्र आता मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. जर कदाचित मनसे सोबत आली त्याचा सुद्धा तुम्हाला पुणे शहरामध्ये फायदा होईल. निश्चितपणे. शेवटी राजसाहेबांचं या महाराष्ट्रामध्ये एक वलय आहे. राजसाहेब ठाकरेंच्या बद्दल निश्चितपणे समाजामध्ये एक चांगली भावना आहे. त्यामुळे मनसे जर उद्या राज्यात महायुतीत आले तर आनंदच आहे आम्हा सगळ्यांना. कॅमेरापर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी.